तर इकडे पुण्यामधल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 4 वर गेली आहे. दुबईहून आलेल्या दाम्पत्यासोबत आता त्यांच्या मुलीची आणि मुंबईहून पुण्याला नेणाऱ्या ड्रायव्हरची देखील चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 वर गेली आणि विशेष म्हणजे दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्यासोबत इतरही 38 जण होते. 40 जणांचा हा ग्रुप दुबईहून मुंबईला आला होता आणि यातले 3 जण कर्नाटकचे आहेत, 35 जण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधले आहेत. त्यामुळे आता हे 35 जण नेमके कुठे आहेत आणि त्यांच्याबाबत प्रशासन काय कार्यवाही करत आहे याबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेत. सरकारनं 31 देशांची यादी प्रसिद्ध केली होती, मात्र या यादीत दुबईचं नाव नव्हतं आणि त्यामुळे या 40 जणांचं विलगीकरण करण्यात आलं नसल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर यांनी दिली. आणि केरळमध्ये आढळलेले देशातले पहिले कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण दुबईहून आलेले होते, मग दुबईचं नाव या यादीमध्ये कसं नव्हतं याबाबत देखील मोठा प्रश्न निर्माण झाला. तर पुण्यात आढळलेल्या कोरोनाच्या 2 रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि या दोघांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे. या रुग्णांची ओळख उघड न करण्याचं आवाहन पुण्यातल्या विभागीय आयुक्तांनी नागरिकांना केलं. दरम्यान पुण्यामधल्या या कोरोना रुग्णांची विशेष काळजी घेतली जाते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. 2 रुग्णांच्या संपर्कात जे लोक आले होते त्यांचाही शोध घेऊन चेकअप करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. कोरोनासाठी अँटीव्हायरल औषध लस उपलब्ध नाही असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या अमन ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मक्का मदिनासाठी 40 भाविक गेले होते आणि तेही परतलेत, मात्र त्यांची कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाहीये. दिल्ली विमानतळावर त्यांची तपासणी झाली खरी, मात्र त्या ठिकाणी निगेटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत. दिल्लीत ते मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची चौकशी होणं खरं तर गरजेचं होतं, त्या ठिकाणी देखील त्यांची चौकशी झालेली. श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना कोरोना व्हायरस या रोगापासून संरक्षणासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिराच्या 4 प्रवेशद्वारावर देवस्थान समितींच्या वतीनं स्टेरिलियम लिक्विडचा वापर केला जातोय. सकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी मंदिर बंद होईपर्यंत हा उपक्रम राबवला जाईल. कोरोनाचा धोका लक्षात घेता औरंगाबादच्या पैठणमधले नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय. 14 मार्च ते 16 मार्च या कालावधीमध्ये यात्रा पैठणला होणार आहे आणि या यात्रेला जवळपास 5 लाखांहून अधिक जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना आता महाराष्ट्रात दाखल झाला आणि देशात कोरोनामुळे आता भीतीचं वातावरण पसरलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि यामध्ये रामदास आठवलेंनी गो कोरोनाचा नारा दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातल्या सावंगा विठोबा यात्रा, नाथ संप्रदायातले वरुड बघाजी इथली यात्रा आणि नायगाव इथली लखजी बाबा ही यात्रा रद्द करण्यात आलेल्या आहेत. इगतपुरी विपश्यना केंद्रामध्ये 15 तारखेनंतर होणारी अनेक शिबिरं रद्द करण्यात आली आहेत आणि या विपश्यना केंद्रामध्ये प्रामुख्याने परदेशी पर्यटक सहभागी होतात, त्यामुळे या सर्व शिबिरांवर बंदी घालण्यात आली आहे. परदेशी पर्यटक सहभागी होत असलेल्या जिल्हा प्रशासनानं केंद्रांना ही नोटीस बजावली आहे, त्यामुळे विपश्यना केंद्रांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या सर्व हातगाड्यांवर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे आणि या मोहिमेची सुरुवात सोमवारपासून बुलडाणा शहरातून करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी चिंचोले चौकात हातगाडीवर पाणीपुरी, पावभाजी, भेळ, चायनीज आईस्क्रीम, अन्न पदार्थ विक्रेत्यांना हँडग्लव्स आणि कॅपचं वाटप केलं. कोरोना व्हायरसचा परिणाम आता पोल्ट्री व्यवसायानंतर मच्छी व्यवसायावर देखील होऊ लागलाय. मच्छी मार्केटमध्ये देखील शुकशुकाट आहे आणि माशांच्या विक्रीत निर्यातीत तब्बल 30-40% घट झाली आहे. अफवांमुळे अगदी रोज मच्छी खाणारे देखील मच्छी मार्केटकडे फिरकत नाही आहेत, त्यामुळे मच्छीमार आणि व्यापारी संकटात आहेत. धुळवडीला दरवर्षी चिकन मटणाचा बेत आखला जातो, पण यंदा कोरोनाच्या भीतीमुळे धुळवड असूनही कोंबड्यांना जास्त मागणी नाहीये, त्यामुळे कोंबड्या खपवण्यासाठी कोल्हापुरात अनोखी शक्कल लढवली गेली. सेल लावून कोंबड्या विकल्या जातात. 200 रुपयाला 5 कोंबड्याची आज ऑफर ठेवण्यात आली. चिकनच्या दरात सध्या कोरोनामुळे कमालीची घट झाली. 10 आणि 20 रुपयाला कोंबडी विकली जाते, मात्र हॉटेलमध्ये चिकन प्लेट पूर्वीच्याच दरात म्हणजे 150 ते 250 रुपयांना विकली जाते, त्यामुळे एकीकडे कुक्कुटपालकांचं नुकसान तर दुसरीकडे ग्राहकांची लूट सुरू. कोरोनाच्या धास्तीमुळे चिकन व्यवसाय पुरता ठप्प पडलाय. मटण व्यवसायाला मात्र चांगले दिवस आहेत. मटणाच्या दुकानापुढे रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय.
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्यातल्या डोंगररांगामध्ये काठीची राजवाडी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. आदिवासी समाजात अतिशय महत्वाचं स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचं म्हटलं जातं. 1246 पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम. रात्रभर ढोल बासरीच्या आवाजात पारंपरिक कृत्य, महिलांच्या वेशातले पुरुष मंडळी, डोंगर उतारावर बसलेली हजारोंची गर्दी आणि भव्य अग्निज्वालांच्या साक्षीनं काठीची होळी यंदा मोठ्या थाटात संपन्न झाली. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांनी पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवत हा सण साजरा केला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी शनिवारी मेळघाटात जाऊन आदिवासींसोबत ही होळी साजरी केली. गेल्या 9 वर्षांपासून ते अशा प्रकारे होळी साजरी करतात. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी यावेळी ढोलकी वाजवली, तसंच आदिवासींच्या कोरकू या नृत्याचा आनंद देखील घेतला. बंजारा समाजात होळी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. नेहरू नगर इथं बंजारा पुरुष आणि महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं सण साजरा केला. हलगीच्या तालावर महिलांनी नृत्य सादर करत शेरोशायरीच्या साथीनं पुरुष मंडळींनी चक्क काठीचा मार दिला आणि पुरुष मंडळी हा मार हसत हसत सहन करतात. होळीच्या दिवशी समाजात मुलांचं बारसंही केलं जातं. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या अमरावतीतल्या निवासस्थानी त्यांच्या मतदारसंघातल्या बंजारा पाड्यावरील महिलांसोबत बंजारा नृत्यावर ठेका दिला. एकमेकांना गुलाल लावून होळीचा उत्सव साजरा. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात विडा या गावी जावायला गाढवावरून होळीच्या दिवशी मिरवण्याची आगळी वेगळी परंपरा गेल्या 82 वर्षांपासून सुरू आहे. गाढवावरून जावायला मिरवताना त्यांच्या गळ्यामध्ये चपला आणि बुटांचा हार घालून ढोलताशांच्या गजरात हनुमान मंदिरापर्यंत नेलं जातं आणि यावेळी पाणी आणि रंगाची उधळण केली जाते. जावयांना कपड्यांचा आणि सोन्याच्या अंगठीचा आहेर सरपंचांच्या हस्ते यावेळी दिला जातो. ठाण्यातल्या कलाकारांनी धुळवड साजरी करताना धमाल केली. ठाण्यातल्या वंदना टॉकीजवळ सर्व मराठी कलाकार भेटले आणि नैसर्गिक रंगांनी धुळवड साजरी केली. मात्र कोरोनासारख्या व्हायरसपासून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन देखील या कलाकारांनी यावेळी केलं. कोरोना व्हायरसची मनात भीती असून देखील काही तरुणांनी मुंबईतल्या जुहू बीचवर रंगोत्सव साजरा करण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावली. होळीचे रंग उधळताना खास खबरदारी घेऊन धुळवड समुद्रकिनारी साजरी करण्यात आली. औरंगाबादमध्ये कोरडे रंग खेळत नागरिक उत्साहात होळी साजरी करतात. एकमेकांना त्यांनी रंग लावले. मात्र होळी खेळताना थोडी सावधगिरी देखील बाळगणं गरजेचं आहे. पाणी वाचवा असा संदेश यावेळी नागरिकांनी होळीच्या माध्यमातून. पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं पुण्यातल्या बहुतांश भागामध्ये होळीचा उत्साह आज दिसलाच नाही. मात्र उत्तर भारतीय बकुल, हिंजवडी, वाकड, पिंपे, सौदागर या भागात होळीचा उत्साह दिसत होता. काळजी घेत ही होळी साजरी करण्यात आली. ठाण्यातही धुळवडीवर कोरोनाची भीती होती. तरुण तरुणी दरवर्षी धुळवडीसाठी एकत्र येतात पण यावेळी अगदी तुरळक लोक दिसत होते. ठाण्यात साधेपणानं काही ठिकाणी धुळवड साजरी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात लोकांनी सावध मात्र उत्साहात धुळवड साजरी केली. पाण्याचा तसंच रासायनिक रंगांचा वापर करण्यात आला नाही. गुलाल आणि फुलांचा वापर करत ही धुळवड साजरी केली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये सोमवारी रात्री पौर्णिमेचे होम पेटवण्यात आले आणि विशेष म्हणजे होम पेटवल्यानंतर फाका घालण्याची अनोखी परंपरा आजही जपण्यात आल्याचं दिसतं. रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरात अनोख्या प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरा झाला. दरवर्षी गवळ आळीमध्ये होळीनिमित्तानं देवदानव युद्ध रंगवलं जातं आणि या युद्धात दोन गट समोरासमोर येतात आणि होळीतल्या जळकी लाकडं निखारे एकमेकांवर फेकतात. गंभीर आणि धोकादायक ठरू शकणारी ही परंपरा महाडकरांनी मात्र अद्याप जपली. रत्नागिरीच्या 12 वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीबुवाचा शिमगोत्सव जल्लोषात पार पडला. सोमवारी मध्यरात्री 12 वाजता भैरीबुवाच्या प्रांगणाबाहेर सडामिऱ्या आणि जाकीमिऱ्या इथल्या श्री नवलाई, पावणाई आणि देव म्हसोबा या दोन पालख्यांच्या भेटीचा अनोखा सोहळा पार पडला आणि या देवतांच्या पालख्या श्री देवभैरीला भेटायला येतात. चिपळूण तालुक्यातल्या गोवळकोट इथल्या श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवात पेठमाप इथं शेरणे शोधण्याचा कार्यक्रम लाखो भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला. लपवलेली शेरणी पालखीसोबत फिरणाऱ्या निशाणाच्या मदतीनं शोधून काढली जातात. 1086 शेरणे लपवण्यात आले आणि त्यापैकी 23 शेरणे सापडली.
यवतमाळच्या आझाद मैदानाजवळच्या इंद्रप्रस्थ प्लाझामध्ये लागलेल्या आगीत 3 दुकानं जळून खाक झाली. सकाळी 11 वाजता ही आग लागली. धुलिवंदनाचा दिवस असल्यानं इंद्रप्रस्थ प्लाझामधली दुकानं बंद. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वेसह अन्य भागात जोरदार पाऊस झाला आणि याचा पुन्हा एकदा फटका शेतकऱ्यांना बसतोय. रब्बी हंगामात काढणीला आलेला हरभरा पावसात भिजला तर गहू देखील खराब झाला. गोव्याहून सावंतवाडीकडे बेकायदा वाहतूक होत असलेली दारू पकडण्यात आली. 8,71,440 रुपयांच्या दारूसह 4,50,000 रुपये किमतीचा टेम्पोही जप्त करण्यात आला. एकाला अटक करण्यात आली. जुन्नर तालुक्यातल्या आरबी आणि अमरापूर या दोन गावांमध्ये थेट द्राक्ष बागेत द्राक्ष महोत्सव भरवण्यात आला. द्राक्ष बागेला प्रत्यक्ष भेट देऊन द्राक्ष पीक, द्राक्षांची तोडणी, पॅकिंग, विक्री कशी केली जाते याची माहिती दिली जाते.